आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. भरपूर चांगली पंचांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंच म्हटल्याच्या नंतर न्याय देवता, आणि तीच पंचांची भूमिका ही जबरदस्त राहिलेली आहे, आणि त्याच पंचांचा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती घेत आहोत. त्याचबरोबर चंद्रकांतजी झांजे सर जे आपल्यासोबत होते 2 दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यांनाही विनंती की आपण व्यासपीठावरती व आपलं देखील स्वागत आम्ही या व्यासपीठावरती करतो. दोन मुख्य पंचांचा सन्मान आपण घेत आहोत. यावं चंद्रकांतजी झांजे सर आपला देखील सन्मान आम्ही या व्यासपीठावरती करतो. त्याचबरोबर आमची KTC लाईव्ह इव्हेंटची लाईव्ह टेलिकास्टची टीम, त्यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी, खऱ्या अर्थानं जबरदस्त कामगिरी राहिलेली आमच्या संपूर्ण लाईव्ह टीमची, त्यांचा देखील सन्मान आपण या व्यासपीठावरती घेऊत. चला आम्ही KTC लाईव्ह इव्हेंटचे एखाद्या प्रतिनिधीला विनंती करतो की या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. चला लगेचच आमच्या लाईव्ह टीमचा देखील आपण सन्मान या व्यासपीठावरती घेत आहोत. सन्माननीय शशिकांतजी नेमाने यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. चांगली सुसज्ज व्यवस्था, चांगलं क्रीडांगण, त्याचबरोबर चांगलं स्टेजची उभारणी, आणि त्याचबरोबर चांगली DJ ऑपरेटिंग प्लस चांगल्या आवाजाची काळजी ज्याने घेतलेली आहे, ते नेमाने यांचं देखील, नेमाने साहेबांचं देखील भव्य सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर 4 दिवस ज्याने या संपूर्ण स्पर्धेला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून लीड केलेलं आहे, शंकरजी कोंडे आणि रुपेशजी कोंडे साहेबांवरती त्याने दाखवलेला विश्वास, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती. शंकर कोंडे यांचे अगदी जवळचे मित्र रमेश यांचा देखील भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती. रमेश भांडिलकर यांचा देखील आपण सन्मान. चला पुन्हा एकदा लक्ष्मणजी कोंडे यांना विनंती, आपल्या शुभासे आपण रमेशजी भांडिलकर यांचा देखील सन्मान या व्यासपीठावरती. संपूर्ण 4 दिवसामध्ये ॲज अ कॉमेंटेटर म्हणून त्यांची लीड भूमिका राहिलेली आहे, त्यांचा हा भव्य सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. चला लगेचच आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळणार. चला सर्व खेळाडूने या ठिकाणी या. हॅलो, तसेच आपण पाहतोय की आम्हाला ज्याने 2 दिवशी माझ्या साथ दिली संपूर्णपणे, आणि शंकर कोंडेने फक्त एकच कॉल केला की आमची तर कॉम्पिटेटर तुला साथ देण्यासाठी आहे देखील, आणि तुम्ही नाही न म्हणता हा केला लगेच, आणि तो पंजारपाड्याचा सुपुत्र आहे, आणि कर्जत तालुक्यातील एक गोड आवाज म्हणजे जी वर्णी लागली जाते ते पिऊजी बावरे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर लक्ष्मणजी कोंडे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते त्यांचा देखील इथे सन्मान करायचं आहे. चांगलं मराठी भाषेच्यावरती असलं प्रभुत्व आपण पाहतोय त्यांचं, आणि चांगली मैफिल रंगली आमच्यामध्ये. थँक्यू. आणि ओवर टू पियुष सर. चला सर्व खेळाडूंना आम्ही विनंती करत आहोत की आपण बक्षीस समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. चांगला खेळ चारही संघांना दाखवला. पहिल्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला वडवली संघ, दुसऱ्या दिवसामध्ये वाकस संघ, तिसऱ्या दिवसामध्ये स्वर्गीय दिभा पाटील प्रतिष्ठान उमरोळी संघ, आणि आजच्या शेवटच्या अंतिम दिवसामध्ये संघ क्वालिफाय झाला श्री 11 नेरल मोहाचेवाडिया संघ. लगेचच आपण
चला विशेष आभार आम्ही सर्वांचं करत आहोत. सर्वांचं विशेष आभार. आमचे ऑफिशियल पंचांचं, जे जे आम्हाला ऑफिशियल स्कोरर म्हणून सहकार्य केलं त्यांचं विशेष आभार आम्ही करतो आहे. जे सर्व संघ वेळावरती उपस्थित झालं शंकर कोंडे यांच्या विश्वासाखातीर त्यांचं विशेष आभार आम्ही व्यक्त करत आहोत. आमची संपूर्ण लाईव्हची टीम त्यांचं विशेष आभार या स्पर्धेच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत. आमचे संपूर्ण लाईव्ह टीमचं देखील विशेष आभार आणि ज्याने ज्याने पंचांच्या भूमिकेमध्ये सहकार्य केलं त्यांचंसुद्धा विशेष आभार. लगेचच आपण पारितोषिक सोहळ्याकडे वळत आहोत. सर्वोत्कृष्ट गोलंदाज, चला खेळाडू इकडे या. वडवली नेरल मोहनशिवाडी, चला वडवली बी संघ आपण या ठिकाणी उपस्थित व्हा. श्री इलेवन नेरल मोहनशिवाडी, त्यानंतर स्वर्गीय दीपा पाटील प्रतिष्ठान उमरोली आणि वाकस. चला लगेचच सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपण देत आहोत आणि या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्याने 5 षटक या स्पर्धेमध्ये टाकले आणि 5 षटकामध्ये ज्याच्या नावावरती 9 विकेट आणि मोठमोठ्या संघांच्या विरोधामध्ये मोठमोठ्याला फलंदाजाला बाद करणं ही त्याची खासियत राहिलेली. प्रथमतः हे पारितोषिक देण्यासाठी बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्या अगोदर आम्ही मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देत आहोत. फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना ज्याने बनवल्यात 10 धावा 17. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अमोल चव्हाण, सलगची तिसरी मॅन ऑफ द मॅच क्वार्टर फायनल मॅच मध्ये आज मॅन ऑफ द मॅच, सेमी फायनल मध्ये प्लेअर ऑफ द मॅच आणि या फायनल मॅच मध्ये देखील मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरलेला. एकदा जोरदार डाला होऊन जाऊ द्यात अमोल चव्हाण यांच्यासाठी. हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय संजयजी मोरे साहेबांनी की आपल्या पवित्र शुभास्ते आपण हे पारितोषिक फायनल मॅन ऑफ द मॅच द्यावं. फायनल मॅन ऑफ द मॅच 17 धावा करत असताना तो मॅन ऑफ द मॅच इथून स्वीकारतो अमोल चव्हाण. चांगला खेळ त्यांचा संपूर्ण दिवसासाठी राहिलेला आहे. श्री इलेवन नेरल मोहचीवाडी या संघाच्या वतीने अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. त्यानंतर आपण वळूयात सर्वोत्कृष्ट गोलंदाज. सर्व पारितोषिक देण्याच्या अगोदर आम्ही पुन्हा एकदा जे काही नियम असतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. प्रत्येक रनसाठी तुमच्याकडे 1 पॉईंट आणि प्रत्येक विकेटसाठी आयोजकांच्या माहितीनुसार प्रत्येक विकेटसाठी 3 गुण आपण नियमानुसार देत आहोत. त्यानंतर लगेचच आपण बोलूयात सर्वोत्कृष्ट गोलंदाज ज्यानं बॉलिंग करत असताना प्रथमतः हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतोय. सन्माननीय सुनीलजी दुर्गे साहेबांना विनंती आपण व्यासपीठावर द्या. सुनीलजी दुर्गे साहेब आपण व्यासपीठावर द्या. बेस्ट बॉलरचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही मान्यवरांना विनंती करतोय. पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत. सहर्ष स्वागत. अनंतबुवा तळपे यांच्या शुभ असे आपण सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक देत आहोत.
दोन खेळाडू रेस मध्ये होते, एकाचे विकेट होते 8, एकाच्या विकेट होत्या 9, आणि 9 विकेट ज्याने आपल्या संघासाठी घेतलेला तो श्री 11 नेरल मोहाचीवाडी संघाचा फिरकीपटू साजिद शेख ठरलेला या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। जबरदस्त कामगिरी, सागरच्या 8 विकेट होत्या, परंतु साजिदनं 1 विकेट त्याच्याहून एक्स्ट्रा घेतली विथ इकॉनॉमिक राखत आणि तो ठरला या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट। आयोजकांच्या वतीनं आकर्षक शूज आणि ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत साजिद शेख या खेळाडूला। त्यानंतर सर्वोत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय संतोष कोंडे साहेबांना विनंती की आपल्या शुभ असे आपण सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा किताब देण्यासाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। सर्वोत्कृष्ट फलंदाज ज्याने बॅटिंग करत असताना धावा बनवल्या 74 आणि त्याच्या 6 विकेट देखील होत्या, परंतु बॅटिंग करत असताना 74 धावा, कदाचित बेस्ट बॅट्समन आणि सिरीजचं पारितोषिक आपण थोडंसं दूर ठेवूयात। आधी आपण चौथ्या क्रमांकापासून सुरुवात करूयात, चौथा क्रमांक आपण आधी देऊयात। आम्ही चौथं पारितोषिक प्रथमता देण्यासाठी सुनीलजी कोंडे साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या समवेत संदीपजी लोंगले आणि प्रवीणजी गायकवाड यांना विनंती करत आहोत की आपण हे पारितोषिक देण्यासाठी यावं। चला चौथ्या क्रमांकाचा या स्पर्धेमधील सदस्य चषकाचा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला टीम वाकस आम्ही विनंती करत आहोत। वाकस संघाचे प्रतिनिधी जर आपण उपस्थित झाला असाल तर आपण त्वरित हे पारितोषिक घेण्यासाठी उपस्थित व्हावं, जर उपस्थित नसेल तर त्यांचे कोणी प्रतिनिधी, वाकस टीमचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपण वाकस संघाला सन्मानित करतोय। ₹10,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी देऊन या ठिकाणी आपण सन्मानित करतोय वाकस संघाला। त्यानंतर बघूया तिसऱ्या क्रमांकाकडे, ज्याने सेमीफायनल नंबर 2 संघाच्या विरोधामध्ये सेमीफायनलमध्ये पराभूत झाले, हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही सन्माननीय मोहनजी वारगडे साहेब आणि त्याचबरोबर सन्माननीय मारुतीजी टोकरे साहेब आणि त्याचबरोबर रमाकांतजी लदगे या तिन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करत आहोत की तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण व्यासपीठाच्या समोर यावं। मान्यवरांच्या पवित्र शुभासे चला तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ज्याने तिसरा दिवस या स्पर्धेमध्ये गाजवलेला तो स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उंबरोळी हा संघ ठरलेला आहे या स्पर्धेमधील तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी, अभिनंदन। मान्यवरांच्या शुभासे आपण ₹10,000 रुपयांचा रोख पारितोषिक देऊन या ठिकाणी सन्मानित करत आहोत। त्यानंतर आता रनरअप आणि चॅम्पियन पद देण्याच्या अगोदर आपण सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा किताब देखील देणार आहोत। सर्वोत्कृष्ट फलंदाज संपूर्ण मॅच स्पर्धेमध्ये फक्त 2 गुणानं त्याचे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट उकलेला आहे, खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ त्याचा राहिलेला आहे। त्यानंतर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय संजयजी मोरे साहेब त्याचबरोबर सुनीलजी कोंडे साहेब की आपल्या शुभ असे आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूचा किताब आपण देण्यासाठी उपस्थित व्हावं, ज्याच्या बॅटमधून रन आल्या 85, ज्याने विकेट घेतला 3, हे पारितोषिक पुकारण्या अगोदर आम्ही पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की 2 गुणानं प्लेअर ऑफ द टुर्नामेंट उकलाय निनाद कराळेचा, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात। प्रत्येक विकेट मागे आपण 3 गुण मिळवलेले आहेत, 94 पॉईंट ज्याच्या खेळामधून संपूर्ण दिवसामध्ये आला। बॅटिंग करत असताना 85 धावा, बॉलिंग करत असताना घेतल्या 3 विकेट, म्हणजे 94 गुण त्याच्याकडे होते। आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू या स्पर्धेमधील सदस्य चषकाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट श्री 11 मोहाचीवाडी संघाचा अमोल चव्हाण ठरलेला या स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू, या स्पर्धेमध्ये त्यांना सन्मानित करण्यात येईल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट। आकर्षक कूलर आणि त्याचबरोबर आयोजकांच्या वतीनं ट्रॉफी देऊन अमोल चव्हाण यांना सन्मानित आपण करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात अमोल चव्हाण यांच्यासाठी। विथ द बॅट विथ द बॉल जबरदस्त कामगिरी आयोजकांच्या वतीनं, आकर्षक ट्रॉफी आणि कूलर देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करत आहोत अमोल चव्हाण यांना।
जबरदस्त कामगिरी, जबरदस्त बॅटिंग विथ द बॅट विथ द बॉल, दोन्ही डिपार्टमेंटमध्ये जबरदस्त कामगिरी. त्यानंतर रनर अप हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही विनंती करत आहोत दिनकरजी तळपे विद्यमान सदस्य आणि त्याचबरोबर सुनीलजी दुर्गे आणि शंकरजी कोंडे यांना विनंती आहे की आपण दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी उपस्थित राहा. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण बक्षीस समारंभ कक्षामध्ये उपस्थित व्हावं. आणि ज्याने या संपूर्ण स्पर्धेमध्ये पहिला दिवस गाजवला आपल्याच घरच्या क्रीडांगणावरती त्यानं सर्व प्रेक्षकांना सांगून दिलं की इलाका भी हमारा और दमाका भी हमारा, चेंज द गेम. वडवली बी हा संघ ठरलेला या स्पर्धेमधील उपविजेता संघ, एकदा जोरदार आल्या वडवली टीमसाठी. पाहुण्यांच्या शुभासे आपण हे पारितोषिक देत आहोत. स्वतःच्याच घरच्या क्रीडांगणावरती काय अनुभव असतो तो त्याने दाखवला. फायनल मॅच पासून थोडेसे दूर राहिले परंतु चेंज द गेम वडवली बी हा संघ नव्यानं उदयास आलेला हा संघ जो पहिलीच कदाचित स्पर्धा खेळत असेल आपल्या क्रीडांगणावरती आणि या स्पर्धेमधील ते राहिलेले रनर अप. तब्बल 20,000 रोख पारितोषिक आणि आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत चेंज द गेम वडवली बी या संघाला. त्यानंतर आता वळूयात फायनल किताबाकडे. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो की आपण फायनलचं पारितोषिक घ्या व जे जे मान्यवर राहिलेले आहेत, सन्मान्य शिवाजी मिसाळ साहेब आहेत, रुपेशजी कोंडे साहेब आहेत, त्याचबरोबर जे जे सर्व मान्यवर उपस्थित आहेत सर्वांना विनंती की आपण आता फायनलचं पारितोषिक देण्यासाठी यावं. कोणाची नावं आम्ही आवर्जून घेत नाही आहेत परंतु आपल्या सर्वांना विनंती की आपण पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. आणि या स्पर्धेमधील विजेता संघ हॅलो, त्याचबरोबर या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ विजेता संघ 32 संघांना आपण सहभाग दिला आणि त्या 32 संघांमध्ये 31 संघावरती अधिराज्य करून सदस्य चषक 2024 तो मानकरी झालेला आहे आणि त्यानं पुन्हा एकदा दाखवलेला की दबदबा हा कायम राहणार आहे. नरेंद्र गोमारे पुरस्कृत श्री 11 नेरल मोहाचीवाडी हा संघ ठरलेला या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करत आहोत की आपण चॅम्पियन हे किताब घेण्यासाठी यावं. आयोजकांच्या वतीनं तब्बल 40,000 रुपयांचं रोख पारितोषिक आणि त्याचबरोबर उत्कृष्ट ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. एकानं ट्रॉफी घ्या आणि सर्वांना फोटोशूटसाठी सानं बनवा. या स्पर्धे